तरुण कलाकार म्हणून त्यांचं काम बघून आणि त्यांच्यासोबत काम करताना असं वाटतं की अरे कधीतरी आपल्याला असं होता यावं, म्हणजे हे त्यांचं यश आहे. राम खाटमोडे एकतर माझा कॉलेज दिवसातला रायवल आहे. राम खाटमोडे आणि मी एकत्र पुरुषोत्तम करंडक करायचो जेव्हा आमची एकांकिका पहिली आली तेव्हा त्याने लिहिलेली तिसरी आली होती आणि तेव्हा आम्ही एकमेकांच्या विरुद्ध चेअरिंग करायचो. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स अप मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन वर्षातला पहिला महिना आलाय आणि पहिल्या महिन्यामध्ये सगळेच कलाकार दमदार पद्धतीने कामाला लागलेत सुद्धा. आणि याच पहिल्याच महिन्यामध्ये येत्या 26 तारखेला एक खूप सुंदर असा चित्रपट आपल्या भेटीला येतोय, नवरदेव बीएससी अग्रणी. या चित्रपटातला एक गोड कलाकार माझ्यासोबत आहे, क्षितिज माझ्यासोबत आहे. कसा उत्तम आहे, तू कसा? मी सुद्धा मस्त. कसं किती भारी वाटतंय की नवीन वर्ष, नवीन वर्षातला पहिला चित्रपट आपला आहे, तो सुद्धा येते 26 जानेवारीला. किती भारी वाटतंय? अरे भाई, खूपच भारी वाटतंय. कारण काय, पिक्चर पण खूप भारी आहे. म्हणजे इतक्या मनापासून केलंय राम खाटमोडे आमचे दिग्दर्शक आणि मिलिंद लडगे निर्माते आमचे, इतकं मनापासून सिनेमा केलाय. दोघेही शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची गोष्ट सांगितली, याच्यात डुप्लिकसी काही नाही म्हणजे. तर आणि त्यांनी मला या सिनेमात नायक म्हणून पाहिलं हे माझ्यासाठी खूप महत्वाची आणि काय म्हणतात अशी खूप भावनिक गोष्ट आहे ती माझ्यासाठी. आणि त्याच्यात तो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रिलीज होतोय, त्यामुळे सगळं असं त्यातलं पोएट्री जुळवून आणली या मंडळींनी. आम्हाला फार आनंद होतो या गोष्टीचा. नक्कीच नक्कीच. कारण का आम्ही सुद्धा आता ट्रेलर बघितला आणि ट्रेलरचा सोहळा बघितला, लॉन्च बघितला, त्यामध्ये सुद्धा तू बोललास की माझं दुर्दैव आहे की फक्त शेतीचं काम मला माझ्या नशिबात आलं नाही. पण किती भारी वाटतं की चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान आम्ही तुला बघतोय, रॅप मध्ये सुद्धा तू शेती करत असतोस, एकंदरीत कशी होती ती फिलिंग आणि किती भारी वाटत यार चला चित्रपटाच्या निमित्ताने काय होईना मी हे शेती करतो. अरे काय, मी खूप रस घेतलाय कायम शेतीमध्ये. आणि बारीक बारीक असं कुठे गावाकडे नातेवाईकांमध्ये गेलं, पेरणी केली, काय नारळ काढले, हे गोष्ट निराळी, हे केलंय. पण नियमाने शेती करणं हा भाग निराळाच आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने खरंच ना असे सलग अनेक दिवस मातीला पाय लागले, तर इतकं छान वाटत होतं. आणि माझं असं खरंच म्हणजे माझं बिलीफ आहे की नट म्हणून सुद्धा काहीतरी तरी तुम्हाला त्या पात्राचं हे मैत्री झाली पाहिजे. नुसतं जसं तिरायच्यासारखं नाही अभिनय करू शकत, मैत्री झाली तर व्हॅल्यू ऍडिशन खूप होते. तर काय, ती माती पाळायला लागल्यामुळे आणि तिकडच्या सगळ्या गोष्टी हाताळल्यामुळे तो वास शेताचा एक भोवताली गेले कित्येक दिवस असल्यामुळे अभिनय करायला फार मदत झाली. आणि राम सर वगैरे, आणि मी काय मुळात असा अगदी हायफाय राहणारा माणूस नाही, म्हणजे अजिबातच तुम्हाला कधी असं फ्लॅशी पद्धतीने बघणार नाहीस, त्यामुळे मला ते प्रवास करणं काही कठीण नाही गेलं खूप मातीचा. पण निराळ होतं, माझ्या रोजच्या जगण्यातलं नाहीये, त्यामुळे मजा आली करायला प्रोसेस सगळी. बरं, मला एक विचारायला आवडेल की ह्या सिनेमामध्ये तुझ्यासोबत खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी स्क्रीन शेअर केलं, ज्यामध्ये मकरंद सर सुद्धा आहेत आणि त्यांनी तुझ्या वडिलांची भूमिका केली आहे. आपण सुद्धा त्यांना लहानाचं मोठं झाल्यापासून बघतोच, किती दडपण असतं. कारण का तो माणूस कलाईच्या हिशोबाने खरंच खूप वेगळा आहे, त्याचे ओरा वेगळा असतो. किती दंगल वाढते किंवा किती असं धकधक असतं की यार सरांसोबत स्क्रीन शेअर करायचं? स्ट्रेस काही नसतो, अगदी फ्रँकली काही स्ट्रेस नसतो. ते आपल्याला मोकळं करतात काम करताना. आणि ते इतके प्रोफेशनल आहेत आणि इतके सुंदर कलाकार आहेत, म्हणजे त्यांचा जो विनोद आहे किंवा त्यांचा अभिनय जो आहे तो नुसताच अनुभवात नाही आलेला, म्हणजे नुसताच त्यांनी 70-75 फिल्म केल्यात, सकाळी जे काही 150 फिल्म केल्यात त्यातनं नाही आलेला. तो त्यांच्या इंटेलेक्ट मधनं आलेला आहे, तो त्यांच्या वाचनातनं आलेला आहे. त्यामुळे त्यांची कामातली मॅच्युरिटी, म्हणजे मी त्याच्यातून बोललो, मी खूप लहान आहे बोलण्यासाठी, पण मी कलाकार म्हणून अधिकाऱ्याने बोलतोय, ते त्यांची कामातली जी मॅच्युरिटी आहे, त्यांच्या कामातली जी इंटेन्सिटी आहे ना, ती अचीव करावी कधीतरी आपण असं वाटतं. म्हणजे एक तरुण कलाकार म्हणून त्यांचं काम बघून आणि त्यांच्यासोबत काम करताना असं वाटतं की अरे कधीतरी आपल्याला असं होता यावं, म्हणजे हे त्यांचं यश आहे. बरं, ह्या सिनेमामधली दोन गाणे तर आम्ही बघितलेत, एक लव्ह सॉंग बघितलं आणि एक रॅप बघितलं, खरंच खूप भारी झालं. आणि आता परफॉर्मन्स सुद्धा तू केलास त्या रॅपवर, मला त्याच रॅपच्या संदर्भात तुला विचारायला आवडेल. खूप अवघड असतं रॅप लिहिणं आणि ते परफॉर्म करणं सुद्धा, किंवा जर एखादा व्यक्ती रॅप लिहित असेल तर त्याला साजेसा असं आपल्याकडून कितपत दिलं पाहिजे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. एकंदरीत या सगळ्या गाण्याकडे किंवा या रॅपकडे तू कशा पद्धतीने बघतो? एक तुम्ही रॅपचा फॅन आहे, मी रॉक्सॉनचाही फॅन आहे, मी दिवस रात्र रॅप ऐकत असतो जेन्युइनली. म्हणजे मी अनेक प्रकारच्या संगीतांचा फॅन आहे. मी शास्त्रीय संगीत सुद्धा ऐकतो, सुगम संगीतही ऐकतो, मी इंग्रजी मराठी सगळ्या भाषांमधली गाणी ऐकतो, पण त्यात रॅप महत्वाचं स्थान आहे रॅपला. आणि भारतामध्ये
काही जे खूप इंटेन्स रॅपर्स आहेत त्यापैकी रॉक्सन एक आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी ज्या पोटपुरी आता त्यांनी बोलताना स्टेजवरून तो म्हटला की हे रॅप हे फक्त लिरिक्स नाही, हे माझं लेकरू आहे, हे माझं रोजचं जगणं आहे. ह्यातच तसं कळतं, जसं मी नवरदेवच्या फिल्मच्या लिखाणासंदर्भात बोललो की हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची सांगितलेली गोष्ट आहे, तसं रॉक्सननी त्याचीच कथा एका अर्थी मांडली आहे रॅपमध्ये, त्यामुळे त्याला काही उष्ण घ्यावं लागलेलं नाही. लिरिक्स काय म्हणजे लाल रक्त लाल चिखल लाल लाल माती नंगाला जिंदगीचा अंती फुटलेली छाती, हे ह्याच्यात आहे ना, यात रग आहे, ह्याच्यात व्यक्त होणं आहे. आणि आमच्या संजीव कुमार हेळी सरांनी तर अमेझिंग शूट केलं, राम सरांनी प्लेसमेंट भारी केली आहे, मी माझ्याकडनं प्रयत्न केला आहे इंटेन्शली अभिनय करण्याचा, आणि निर्मात्यांनी सगळं जीव ओतून तो सगळं सेटअप घडवून आणलाय, खूप मोठी गोष्ट आहे. कारण आणि हे मला असं वाटतं वाटतं इच्छा तरी आहे की अनेक वर्षांसाठी हे रॅप टिकून राहावं आणि लोकांनी ऐकत राहावं, शेतकऱ्यांची व्यथा संपावी पण आर्काईव्ह म्हणून हे रॅप टिकून राहावं. नाही नाही नक्कीच नक्कीच टिकून राहील. बरं, हे ते झालं तर संपूर्ण आपल्या म्युझिक बद्दल किंवा चित्रपट स्टोरी बद्दल, पण या संपूर्ण टीमला ज्या दिग्दर्शकाने दांबून बांधून ठेवलंय, मित्र दांबून बांधून ठेवलंय, कसं आहे ते, कारण का त्यांनी प्रवीण सरांसोबत काम केलं आणि प्रवीण सरांसोबतच तर काहीच बोलू शकत नाही, त्यांच्या हाताखालून जी माणसं गेले त्यांचं काम उत्तमच असतं. किती भारी वाटतं त्या दोघांसोबत काम करून, दोघे पण वेडे आहेत, ठार वेडे आहेत कलेच्या हिशोबाने, काय सांगतात दोघांबद्दल. राम खाटमोडे तर माझा कॉलेज दिवसातला रायव्हल आहे. अच्छा अच्छा, हा इंटरेस्टिंग आहे. राम खाटमोडे आणि मी एकत्र पुरुषोत्तम करंडक करायचो, जेव्हा आमची एकांकिका पहिली आली तेव्हा त्यांनी लिहिलेली तिसरी आली होती, आणि तेव्हा आम्ही एकमेकांच्या विरुद्ध चेअरिंग करायचो, तेव्हा राम आणि मी असं समोरासमोर असायचो एकमेकांविरुद्ध चेअर करताना. पण गंमत तीच आहे यातली की ते सगळं इतक्या चांगल्या स्पिरिट मध्ये चालू असतं की त्याचं रूपांतर आता एका चांगल्या पार्टनरशिप मध्ये झालंय, जिथे तो दिग्दर्शक आणि लेखक आहे आणि त्यांनी त्याच्या नायकाची भूमिका मला करायला दिली, तर हे आमच्यातलं सकारात्मक स्पिरिट आहे आणि तो काय खूप भारी आहे यार. आणि मी तुला सांगू का, किती राम यापुढे आणि माझे सदिच्छाच आहेत, तो अप्रतिम फिल्म करत अप्रतिम फिल्म करेल, पण ही त्याची कायम सगळ्यात महत्वाची फिल्म राहील, कारण त्याची गोष्ट आहे. एका अर्थाने आपण असं बोलू शकतो की एक मित्र रायवली असला तरी पण मित्राच्या पहिल्या चित्रपटामध्ये मी आहे असं बोलायला काहीच हरकत नाही. हो, अरे प्रश्नच नाही, मी रायवल वगैरे मागे पडलं ते पण चांगल्या स्पिरिट मध्ये होत, पण आता बघ ना, मुळशी पाटण हा प्रवीण सर भारी भारी फिल्म करतात, पण मुळशी पाटण त्यांची त्यांची जवळची फिल्म, त्यांची पहिली फिल्म आहे. आता रवी जाधव सरांची निवड नावाची फिल्म आहे, ते जे जे मध्ये शिकलेले होते त्यांची गोष्ट आहे, त्यांच्या सेटअप मधली गोष्ट आहे. तशी रामच्या सगळ्यात कम्फर्ट झोन मधली गोष्ट ही आहे, नवरदेव बीएससी अग्री, आणि त्याचा नायक त्याने मला होऊ दिलं ही खूप त्याच्याकडनं मोठी गोष्ट आहे, मोठेपण आहे त्याचं हे. तर मला फार आनंद आहे राम बरोबर काम करता आलं याचा. बरं, जसं आपण बघतो की चित्रपटाचा विषय हा ट्रेलर मधून कळतोय, एखादा एक शेतकरी आहे त्याला नवीन नवीन प्रकार करू पाहिजे, त्याला नवीन नवीन एक्सपेरिमेंट करू पाहिजे जे त्याच्यासाठी आणि किंबहुना त्याच्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतील. एक कलाकार म्हणून आणि या चित्रपटामध्ये जी तू भूमिका निभावलीस तो नायक म्हणून, तू या एकंदरीत विषयाकडे कशा पद्धतीने बघतोस? शेतीच्या शेतीच्या अरे शेतीच्या सुद्धा आणि किंबहुना या चित्रपटाच्या विषया संदर्भात. हा, अरे विषय असा आहे की शाश्वत शेती कशा पद्धतीने करावी यावर अनेक तज्ज्ञांनी अनेक लेख लिहून ठेवलेत, अनेक थीसिस उभे केलेत, अनेक ठिकाणी भाषणं केलेली आहेत आणि ती उत्तमच आहेत सगळी, पण आता चित्रपट माध्यमामध्ये ती शाश्वत शेती यावी असं रामची अशी इच्छा होती आणि त्याचं मी उत्तर दिलंय. तो विषय मोघम पद्धतीने हाताळलेला नाही, फक्त गाराणं मांडलं, इफेक्टिव्ह एक रॅप केलं, एक लव सॉंग केलं, मोकळं झालं असं नाही केलेलं. जर उदाहरणार्थ मी सामान्य प्रेक्षक रुळार्थाने नाहीये, मी शेतकरी आहे, मी याच्यात माझं प्रश्न मांडलं म्हणून बघायला गेलो तर मी फक्त प्रश्नच मोठा झालाय बघून परत नाही येणार आहे, मी उत्तर घेऊन परत येणार आहे. हा, ही या फिल्मची ताकद आहे असं मला वाटतं. मी फिल्म पाहिली म्हणून मी सांगतोय, माझी फिल्म म्हणून आणि प्रमोशन म्हणून बोलत नाही, तर मी बोललोच नसतो, पण या फिल्म मध्ये उत्तर दिलंय आमच्या राम सरांनी. तर मला असं वाटतं चित्रपट माध्यम इतक्या चांगल्या गोष्टीसाठी वापरले याच्यातून भारी काय असू शकतं. खरंच खूप भारी वाटतंय. पण जाता तर तुला एक विचारायला आवडेल की आपल्यासोबत एक खूप गोड सुंदर अभिनेत्री आहे जिने त्यासोबत स्क्रीन शेअर केले आणि थोड्याफार वेळामध्ये ते आता आपल्यासोबत आली सुद्धा आहे, प्रियदर्शनी आपल्यासोबत आहे, काय सांगशील? कारण ही सुद्धा अभिनयाच्या कलेने खरंच ठार वेडी मुलगी आहे आणि व्हॉइस ओव्हर बोलू नकोस, काय एकंदरीत पूर्णपणे परिपक्व आहे, काय सांगशील? किती त्रास दिला या मुलीने, कारण आता ही वाटेल अशी नाहीये साधी सुधी जशी आपण सिनेमात आम्हाला दिसते.
की तिने त्रास काही दिला असेल तर तो ईपीला दिलाय तारखांसंदर्भात. मला खरं तर काहीच त्रास नाही दिसा, फक्त मजा झालेली आहे काम करायला. आणि काय गंमतीच रे, भारी कलाकारांबरोबर काम करायला मिळणं याचा आनंद असतो. मकरंद सर आहे, प्रवीण सर आहे, पीटा दादा आहे, सगळेच आहेत. आणि त्याबरोबर आपली मैत्रीण आहे जी भारी कलाकार आहे. तर आता याच्याहून काय बोलणार, ती हास्ययात्रा करते तरी इतके पॅरलली इतकी एका अर्थी ग्राउंडेड भूमिका आहे ती, म्हणजे स्किट पद्धतीची तरी नक्कीच नाही आहे तिने केलेली. तर त्याच्यात ती इतके छान रमली आहे. आणि तिची इतरही फिल्म्स मी बघतो, फुलरांगी नाही पाहिले सॉरी, पण मी इतरही तिची कामं अनेक ठिकाणी पाहिली आहेत आणि पाहत असतो. भारी ऍक्टर ती आहेस आणि आता तिने अमेझिंग काम केलं. बरं प्रियदर्शन, तुलाच विचारायला आवडेल, मी क्षितिश सोबत आधी गप्पा मारल्या, एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य माणूस सुद्धा संपूर्ण चित्रपटाच्या विषयाकडे आणि शेती या एकंदरीत विषयाकडे कशा पद्धतीने बघतेस? मी जर एक प्रेक्षक म्हणून हा ट्रेलर पाहिला असता किंवा ह्याच्याबद्दल ऐकलं असतं की नवरदेव बीएससी एग्री, तर मला असं वाटलं असतं की काय शेतकऱ्यांवरचं म्हणजे काहीतरी सिरियस फिल्म असणार आणि आधी पण झालाय अनेकदा हा विषय काय. ओ पण लग्नाचा विषय तर काहीतरी वेगळं, नेहमी फक्त समस्यांवरती फिल्म्स होतात आणि त्या खूप दुखी असतात. आणि त्यानंतर टीझर बघून ट्रेलर बघून अगदीच अशी भूमिका काहीतरी इंटरेस्टिंग दिसत आहे हे पाहिलं पाहिजे. आणि याच्यातला रॅप वगैरे काय कमाल शूट केलं, भारी असं मला प्रेक्षक म्हणून वाटतं. कारण मी या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये खूप कमी काळ होते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मलाही सरप्राईजच आहेत की ट्रेलर मधले बरेचसे शॉर्ट्स मी आज पहिल्यांदा बघतीये, त्याच्याने मलाही फिल्म मध्ये अजून काय काय घडतंय ते कळतंय, ते कसं शूट झालंय ते कळतंय. सो मला पण ते बघून खूप इंटरेस्टिंग वाटतंय. एक वेगळ्या एक काहीतरी मध्येच ह्युमर घडतोय, मध्येच खूप जास्त त्रास आपल्याला दिसतोय त्या शेतकऱ्याला होणारा. आणि ह्याच्याने एक छान मस्त पॅकेज तयार झालं नवरदेव बीएससी अॅग्रीचं, जे बघायला मी तर डेफिनेटली गेले असते थिएटरमध्ये. बरं तुला सुद्धा हाच प्रश्न विचारेन की नवीन वर्षातला पहिला चित्रपट तो सुद्धा 26 तारखेला येत्या प्रजासत्ताक दिनाला रिलीज होतो आपला चित्रपट, किती एक्साइटमेंट वाटत आणि किती पोटामध्ये गोळा आला की अरे यार पहिला चित्रपट आहे आपल्या पहिल्या वर्षात? पोटामध्ये गोळा अजून आला नाही, अजून रिलीजला वेळ आहे, आता येईल बहुतेक पुढच्या आठवड्यापासून. एकदा चर्चा सुरू झाली की मग पोटात गोळा येईल की अरे बापरे आता खरोखरच काहीतरी घडतंय वाटतं तुमचं. पण मला प्रचंड अभिमान आहे की मी या सिनेमाचा भाग आहे. स्क्रिप्ट वाचल्यावाचल्याच मला असं झालं की रोल काही असो मला याचा भाग घ्यायचा आहे. आणि या पात्राच्या तोंडी इतकी सुंदर वाक्य आहेत जी आजच्या मुलींच्या पिढीला खूप गरजेची आहेत किंवा त्यांना विचार करायला लावणारी आहेत. तर मला असं वाटतं की माझ्या तोंडी आली ह्याचं हे माझ्यासाठी खूप छान. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. तुर्तास मी इकडे थांबतो कारण का तुम्हाला खूप साऱ्या मित्रांसोबत गप्पा मारायच्या जाता आता. खरंच खूप धन्यवाद आमच्यासाठी सुंदर चित्रपट घेऊन आल्याबद्दल. आणि 26 तारखेला सिनेमा बघा, 26 तारखेपासून कधीही म्हणजे ओटीटीवर येण्याची वाट बघू नका, थिएटर मध्ये बघण्यात मजा. जास्तीत जास्त गर्दी करा म्हणजे मराठी सिनेमाला भरपूर स्क्रीन्स मिळतात. खरंच खूप थँक्यू आमच्या लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल. ऑलवेज वेलकम.